हा शब्द बरोबरच नाहीचं कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये रिझल्ट लागल्याच्या दिवसापासून लोकांची कामं लोकांचे प्रश्न घेऊन मी सातत्याने लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे निवडणुकीचा एक भाग असतो प्रचार आणि त्यामुळे तो सुरू झाला असं म्हणूया त्याने वेग घेतला असं म्हणूया आजही या प्रभागाची जी प्रचार फेरी निघेल ती खूप भव्य असेल आणि त्या भव्यतेपेक्षाही वाटेत अनेक लोकांकडून स्वागत होईल भेटी होतील त्यांना विनंती करणं होईल त्यांना आवाहन करणं होईल की तुम्ही मतदान करा त्यामुळे खूप चांगलं वातावरण आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये 4 प्रकारची कामं आम्ही केली. एक काम जे आहे ते प्रामुख्याने कॉलनी किंवा वस्तीच्या आतलं की ज्याला एका अर्थाने सेवा कार्य विकास कार्य मदत कार्य म्हणते कॉलनीच्या वस्तीच्या बाहेरचं की ज्यात महानगरपालिका जिल्हा नियोजन नगरविकास यांच्या माध्यमातून केलेली कामं रस्ते खड्डे भरणं रस्त्यावर असणारी जी गटरची झाकणं आहेत ती अनिवन इवन करणं पासून ते पावसाचं पाणी रस्त्यावर येण्यासाठी प्रयत्न. तिसरा भाग जो आहे तो शहराचा मेट्रो चांदणी चौक. चौथा भाग आहे तो राज्याचे निर्णय मुलींची पूर्ण फी माफ करण्यापासून जे किती निर्णय झाले आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये एक अशी लोकप्रियता लोकांचं स्वागत निर्माण झालं की ते जाणवत आहे की 19 पेक्षा आता खूपच फरक पडला. 12 तारखेला माननीय मोदीजींची सभा आहे. उद्या संध्याकाळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सभा आहे. 10 तारखेला राजनाथ सिंगांची कॅन्टोनमेंट मतदारसंघात आहे. देवेंद्रजींची काल पर्वती मतदारसंघात झाली. या प्रामुख्याने आहेत. मग 12 एकदा मोदीजींची सभा झाल्यानंतर अश्विनीजी केंद्रीय IT मिनिस्टर येणार आहे. त्यात मोठं IT संमेलन होणार आहे. असा स्पीड पकडत जाईल. आम्ही किमान एवढा संकल्प केला आहे की मुरलीधरांना मोहोळांना लोकसभेमध्ये जे मार्जिन मिळालं 74,500 त्याच्यापेक्षा 1 मत जास्त मिळाल्याशिवाय तो विजय मानला जाणार नाही. ते मार्जिन खूप वाढेल असं आता हळूहळू ज्या प्रकाराने वेगवेगळ्या मूव वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.